नमस्ते मित्रांनो, एस एस दर्शनी आपल्या आवडत्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। नवीन असाल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि असेच आमच्यासोबत आनंदाने शिकण्यासाठी बेल आयकनचं बटन जरूर प्रेस करा, जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओज आपल्यापर्यंत पोहोचतील। चला तर आज काहीतरी नवीन शिकूयात। नमस्ते मित्रांनो, आज आपण पार्ट 3 आलो आहोत आणि पार्ट 3 आपण बघणार आहोत पुढचे 3 पॉइंट्स आहेत। माइटोकॉन्ड्रिया असतो, त्यानंतर वॅक्युलोज आहे आणि हा आहे क्लोरोप्लास्ट आहे। बस हे 3 पॉईंट्स राहिलेले मी या ठिकाणी आपला चॅप्टर कवर होणार आहे। तर त्या अगोदर मी सांगते की जर तुम्ही पार्ट 1 हे समजून घेण्याच्या अगोदर जर तुम्ही पार्ट 1 आणि पार्ट 2 जर बघितला नसेल तर तो एकदा तुम्ही ओव्हरलुक करून घ्या, कारण तो जर बघितला नाही तर तुम्हाला हे बाकीचं काही समजणार नाही। खूप इझी सहज सोप्या भाषेमध्ये मी दिलेलं आहे, तर ते तुम्ही बघून घ्या एकदा। आणि 15-15 मिनिटाचेच व्हिडिओ आहेत, 15-20 मिनिटाचे, तुम्हाला इझिली समजून जाईल आणि हे समजण्यासाठी त्यामुळे खूप सोपं जाईल। चला तर आज आपण बघणार आहोत माइटोकॉन्ड्रिया। याला काय म्हणतात? तर याला म्हणतात मराठीमध्ये तंतुकणिका। काय म्हणतात? तंतुकणिका। आणि हा काय काम करत असतो आपल्या सेलमध्ये? हा सुद्धा आपल्या सेलमधला खूप महत्त्वाचा भाग आहे। बघा, खूप महत्त्वाचं ऑर्गॅनल आहे। मला सांगा बरं, आता हे तुम्हाला दाखवून देऊ का मी तुम्हाला कुठे असतो माइटोकॉन्ड्रिया? हे बघा इथे, या ठिकाणी बघा माइटोकॉन्ड्रिया कुठे असतो, ह्या ठिकाणी हे दिसत आहे ना तुम्हाला? हे बघा, हे दिसत आहे ना? हे बघा, हे डबल लेअरमध्ये हे आहे माइटोकॉन्ड्रिया, दिसत आहे ना? चला तर हा माइटोकॉन्ड्रिया काय असतो माहिती का? तर आपल्या, आता मला सांगा बरं, तुम्ही घरी राहता बरोबर ना, तर घरी मला सांगा बरं, लाईट जर नसेल, पॉवर सप्लाय जर नसेल तर तुमची कामं होतील का? नाही। तुम्हाला जी काही तुमची कामं होतात फास्ट फास्ट बरोबर ना, दिवसभराची वगैरे, तर ती सगळी कामं कशाने होतात? पॉवर सप्लायमुळेच होतात ना। जर घरात पॉवर सप्लायच नसेल तर काय काय अडतं मला सांगा बरं? सगळीच कामं अडून जातात, जेवण बनवायचं अडून जातं, कारण मिक्सर नसतं बरोबर ना, इस्त्री अडते, टी व्ही बघायचं, आपली सगळी कामं त्यामुळे काय होतात? खोळंबून जातात। तर त्याचप्रमाणे म्हणजे पॉवर सप्लाय किती महत्त्वाचा असतो, त्याचप्रमाणे आणि मग ही सेलसुद्धा एक प्रकारचं काय आहे? घरच आहे। आणि ह्या सेलमध्ये काय असतात? वेगवेगळे काय असतात? ऑर्गॅनल असतात बरोबर ना। हे सारे ऑर्गॅनल्स आहे, याच्यामध्ये अंग आहेत। आणि मी या ऑर्गॅनल्सला एनर्जी देण्याचं पण काम कोणीतरी केलं पाहिजे ना बरोबर ना, तरच त्यांना ते असे जिवंत राहू शकतील किंवा काम करू शकतील बरोबर की नाही? एनर्जी तर हवीच, आपण एनर्जीसाठी काय करतो? फूड खातो बरोबर, जेवण घेतो बरोबर ना। तसंच मग त्यांना एनर्जी देण्याचं काम, सेल हा एक घरच आहे असं समजायचं। आणि त्या घरामध्ये जेवढे काही कंपोनंट्स आहे, जे काही ऑर्गॅनल्स आहे, त्यांना एनर्जी देण्याचं काम कोण करत असतं? ही माइटोकॉन्ड्रिया करत असते। हे सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि हेच तुम्ही समजून घ्या। तर ती एनर्जी कोणत्या फॉर्ममध्ये देते ते आपण बघणार आहोत। पण हा एक काय आहे? पॉवर हाऊसच आहे असं समजायचं। कशाचं? त्या सेलचं पॉवर हाऊस म्हणजे ही माइटोकॉन्ड्रिया आहे मित्रांनो। म्हणजे या ठिकाणी तुम्हाला समजलंच असेल की माइटोकॉन्ड्रिया काय करत असतो। माइटोकॉन्ड्रिया काय करत असतो की आपल्या सेलमध्ये जे ऑर्गॅनल्स असतात, म्हणजे वेगवेगळे घटक असतात अजून बरोबर ना, तर त्यांना काय करत असतो? एनर्जी सप्लाय करत असतो। म्हणजे एक प्रकारे हा माइटोकॉन्ड्रिया काय असतो? तर पॉवर हाऊस असतो बरोबर ना, जो एनर्जी प्रोव्हाइड करत असतो। कोणीतरी तर एनर्जी दिली पाहिजे ना, तरच बाकीच्यांना एनर्जी मिळेल। मग याची जबाबदारी कोणी घेतलेली असते? तर या माइटोकॉन्ड्रियाने घेतलेली असते। आणि ह्या माइटोकॉन्ड्रियाचं म्हणजे असं दिसायला कसं असतो? तर याची डबल लेअर मेम्ब्रेन्स असतो याचा। म्हणजे हा बघा, बाहेरचा एक लेअर असतो आणि आतमध्ये बघा एक घड्याघड्यांचा असा एक वेगळा लेअर असतो याच्यामध्ये, असा डबल लेअर असतो याच्यामध्ये। आणि या लेअरमध्ये काय असतो? जो बाहेरचा लेअर असतो ना, त्याला असे पोर्स असतात। पोर्स म्हणजे असे छिद्रे असतात। कशासाठी असतात हे छिद्रे? तर जे काही मटेरियल असतं ना, ते बाहेरचं मटेरियल जे असतं ना, ते आतमध्ये घेण्यासाठी, आतलं मटेरियल काय करायचं? बाहेर पाठवण्यासाठी। तर याच्यासाठी काय असतात? त्याच्यामध्ये पोर्स असतात। आणि आतलं जे असतं बघ, हे असं फोल्डेड फॉर्ममध्ये असं हे मेम्ब्रन्समध्ये। आणि याच्यामध्ये एक आहे ना, हे म्हणतात त्याला काय म्हणतात? क्रिस्टी म्हणतात बरं। ह्या फोल्डेड फॉर्मला काय म्हणतात? क्रिस्टी। म्हणजे असं घड्यांनी बनलेलं असं एक आवरण म्हणतात, त्याला क्रिस्टी म्हणतात। आणि यामध्ये काय असतं? एक मॅट्रिक्स असतं। मॅट्रिक्स म्हणजे एक पदार्थ असतो असा, जेल स्वरूप असा एक प्रोटीनचा पदार्थ असतो। आणि त्यामध्ये काय काय असतात? एन्झाईम्स राहत असतात। मग काय काय असतं त्यामध्ये? रायझोम्स असतात, फॉस्फेटचे ग्रॅन्युअल्स असतात आणि DNA असतो। आता DNA म्हणजे काय असतो माहिती का मित्रांनो? या ठिकाणी आपण बघणार आहोत DNA म्हणजे काय असतं माहिती का? तर डिऑक्सीरायबो न्यूक्लिक ॲसिड असं म्हटलं जातं त्याला, DNA। आता हे लक्षात घेतो मी, तो कशासाठी काम करत असतो माहिती का? आपली जी आनुवंशिक जेनेटिक कोड आहे ना आपला, जे म्हणजे अनुवंशिकता आपली काय आहे हे सांगण्याचं तो काय करत असतो? काम करत असतो, ओळख देत असतो DNA आपल्याला। म्हणजे काय असतं की आता सपोज आपलं शरीर कसं बनलेलं आहे, आपली बॉडी पूर्ण सेलनी बनलेली असते बरोबर ना। आपल्या बॉडीमध्ये सगळं काय सेलच आहेत हे तर आपल्याला माहिती आहे। आणि प्रत्येक सेलमध्ये काय असतो? DNA असतो, हे लक्षात घ्या तुम्ही। सेल प्रत्येक सेलमध्ये DNA असतो, फक्त जो RBC असतो का, रेड ब्लड सेल, त्याच्यामध्ये फक्त काय नसतो? DNA प्रेझेंट नसतो। आणि DNAचं काम काय असतं की आपल्याला आपली तो ओळख देत असतो करून। आता हा काय करत असतो? म्हणजे आपली डेव्हलपमेंट कशी होणार आहे, आपली ग्रोथ कशी
कशी असणारे, रिप्रोडक्शन, हे सगळे म्हणजे काम का हे काम कोण करत असतं, डीएनएवरूनच ओळखलं जातं की आपण कोण आहोत. ही ओळख आपल्याला डीएनएवरून मिळते. आणि आता आपण मागे बघितलं, आपण बघा डीएनए आपण कुठे बघितला, न्यूक्लिअर याच्यामध्ये पण काय असतो, डीएनए असतो. पण जास्त प्रमाणात डीएनए न्यूक्लिअरमध्ये असतो, बरोबर ना, न्यूक्लियसमध्ये असतो, सॉरी न्यूक्लियसमध्ये असतो, आणि त्यालाच न्यूक्लिअर डीएनए म्हणतात, बरोबर ना. आणि आता जो खूप कमी प्रमाणात जो असतो ना, तो मायटोकॉन्ड्रियामध्ये पण डीएनए असतो, त्याला काय म्हणतात, मायटोकॉन्ड्रियल डीएनएला असं म्हणत असतात. म्हणजे जे काही सजीव असतील ना, त्यांची काही आनुवंशिक विशेषता असते ना, ती एनकोड करण्याचं काम कोण करत असतं, तर हा डीएनएचा अणू करत असतो. एकपर्यंत बघा, तर या ठिकाणी मित्रांनो आपण मायटोकॉन्ड्रिया बघत होतो. मायटोकॉन्ड्रियामध्ये आपण बघितलं की सेलला, त्या पूर्ण सेलला एनर्जी देण्याचं, एनर्जी सप्लाय करण्याचं काम कोण करतं किंवा ही जबाबदारी कोण घेतं, तर हा मायटोकॉन्ड्रियाने घेतलेली असते. म्हणून मायटोकॉन्ड्रियाला आपण काय म्हटलं होतं, एनर्जी हाऊस म्हटलं होतं किंवा पॉवर हाऊस म्हटलं होतं, बरोबर की नाही. मग या मायटोकॉन्ड्रियामध्ये मला सांगा बरं, जे काही मॉलिक्युल्स तयार होतात ते असे तयार होतात की ते सेलला काय देऊ शकतील, एनर्जी फॉर्ममध्ये, म्हणजे सेलला काय देऊ शकतील, एनर्जी देऊ शकतील, अशा फॉर्ममध्ये तयार होतात. आणि आता मला सांगा, आपण जे काही खातो, आता सपोज आपण फ्रूट खातो, जे काही जेवण घेतो, त्याची एनर्जी आपल्याला डायरेक्ट मिळते का, किंवा ती डायरेक्ट वापरण्याच्या फॉर्ममध्ये असते का, नाही, तसं नसतं. तर मग काय करतो, ते जे आपण खातो ना, तर ते काय केलं जातं, मायटोकॉन्ड्रियामध्ये काय करले, हे एन्झाईम्स असतात. बघा, मी तुम्हाला सांगितलं की घड्याघड्यांचं हे असतं, त्याच्यामध्ये काय असते, लिक्विड असतं, त्याला काय म्हणतात, मॅट्रिक्स असतात. आणि याच्यामध्ये काय असतात, एन्झाईम्स असतात. मग हे एन्झाईम्स काय करत असतात, की ती एनर्जीचे मॉलिक्युल्स आहेत ना, त्याचं कन्वर्जन कशामध्ये करतात, की जे उपयोगी बनतील अशा एनर्जी फॉर्ममध्ये, की त्यांच्या मॉलिक्युल्समध्ये त्यांचं कन्वर्जन केलं जातं. आणि त्यालाच काय म्हटलं जातं, ॲडेनोसाईट ट्रायफॉस्फेट असं म्हटलं जातं, ATP असं त्याला म्हटलं जातं. मग हे ATP जे होतात ना, हे ATPचे मॉलिक्युल्स ज्यावेळेस तुटतात ना, त्यावेळेस त्याची एनर्जी पूर्ण सेलला मिळून जाते. आणि हे बघा, याला काय असतं, दोन लेअर असतात, हे तर बघितलं आपण. बाहेरचा जो लेअर असतो त्याला आउटर मेम्ब्रन्स म्हणतात, आणि आतमधल्याला इनर मेम्ब्रन्स म्हणतात. इनर मेम्ब्रन्स असं घड्यांचा असतो, त्याच्यात मॅट्रिक्स असतं. आउटर मेम्ब्रन्स असतो, त्याला छिद्र असतात. कशासाठी, तर जे काही बाहेरचं मटेरियल असतं ते उपयुक्त मटेरियल आतमध्ये घेण्यासाठी, आतमधलं मटेरियल बाहेर पाठवण्यासाठी. त्याला होल पोर्स असतात असे, बरोबर ना. आणि ATP जो प्रोड्यूस होतो ना, तर हे ATP हा जो काबर प्रोड्यूस होतो, ॲडेनोसाईट ट्रायफॉस्फेट हा जो तयार होतो ना, तर याच्यामध्ये हे जे मॅट्रिक्स असतात, याच्यामधले एन्झाईम्स असतात ना, ते क्रिएट करत असतात. ते काय करतात, ऑक्सिडेशन करत असतात, विघटन करतात, आणि त्यापासून काय तयार करतात, ATP तयार करत असतात. आणि हे होतं काय, न्यूक्लियस. आता मला सांगा, न्यूक्लियसला स्वतःचं, आता न्यूक्लियस आपण बघितला मागे, न्यूक्लियस काय करत असतो, याला स्वतःचे काय असतात, रायझोम्स असतात, आणि स्वतःचा DNA पण असतो. सगळ्यात जास्त DNA कुणाचे कुठे असतात, न्यूक्लियसमध्येच असतात, मी हे तुम्हाला सांगितलं. पण हा सुद्धा काय करत असतो, स्वतःचे असे रायझोम्स आणि DNA याच्याकडे स्वतःचे पण असतात. म्हणून काय करतो, तो स्वतःचं प्रोटीन पण स्वतःच तयार करत असतो. आणि त्यामुळं काय होतं, की तो स्वतःच्या रिप्लिका बनवतो. रिप्लिका म्हणजे DNA असतात ना त्याच्याकडे स्वतःचे, त्यामुळे त्याच्या स्वतःच्या रिप्लिका बनवतो. म्हणजे याच्यासारखाच अजून एक तयार होईल, याच्यासारखाच अजून एक तयार होईल, असं कितीतरी तो काय करतो, कॉपी बनवतो स्वतःच्या. आणि तो कोणावर असा त्यासाठी काय राहत नाही, डिपेंड राहत नाही. चला तर मग आता आपण बुकमध्ये जे दिले आहे ते बघूयात. आता इथे या ठिकाणी बघूयात आपण, बघा किती मायटोकॉन्ड्रिया आहे यामध्ये. बघा बरं, इथे एक दिसतीये, बघा इथे एक दिसतीये, इथे एक दिसतीये, दिसतीये ना, बघा इथे एक दिसतीये, इथे एक दिसतीये, दिसतीये ना, दोन तीन दिसतात. इथे एक बघा, इथे एक आहे, इथे एक आहे. म्हणजे तो काय करतो, स्वतःच्या रिप्लिका तयार करतो. कारण त्याच्यामध्ये स्वतःचे काय असतात, रायझोम्स असतात आणि DNA असतात. चला तर मग आता आपण बुकमध्ये जे दिलं ते बघूयात. चला तर मित्रांनो, इथे बघूयात आपण. आता थोडा समजला असेल अशी आशा करते, आता म्हणजे तुम्हाला इझी जाईल आता समजण्यासाठी. मायटोकॉन्ड्रिया, विच टाईप ऑफ एनर्जी इज रिक्वायर्ड टू रन फॅन्स, कम्प्युटर्स अँड इलेक्ट्रिक बल्ब, वेअर इज दिस एनर्जी प्रोड्यूस. ते म्हणतात की तुमच्या याच्यामधले, घरामधले वगैरे जे फॅन्स असतात, कम्प्युटर्स असतात किंवा इलेक्ट्रिक बल्ब असतात, ते चालू होण्यासाठी कशाची गरज असते, कोणत्या एनर्जीची गरज असते, सांगा बरं. वेअर इज दिस एनर्जी प्रोड्यूस, आणि ती एनर्जी किंवा ती ऊर्जा कुठे निर्माण होत असते. इच सेल, बरोबर ना, एनर्जी पॉवर हाऊसमध्ये होत असते ती, बरोबर ना, तिथं तयार होते आणि आपल्यापर्यंत येऊन पोहोचते. हां, पॉवर हाऊसपासूनच येते ना आपल्यापर्यंत. मग ती फॅन वगैरे चालू होतो त्याच्यापासून. इच सेल रिक्वायर्स एनर्जी अँड दिस एनर्जी इज प्रोड्यूस इन द मायटोकॉन्ड्रिया. आणि तसंच आहे, ही सेल जी असते, बघा ही सेल जी असते, ह्या सेलमध्ये काय असतं, खूप सारे काय असतात, कंपोनंट्स असतात, बरोबर ना, ऑर्गनल्स असतात. तर यांना सुद्धा काय असते, ऊर्जेची गरज असते, एनर्जीची गरज असते ना. एनर्जी देण्याचं काम कोण करत असतं, ही मायटोकॉन्ड्रिया करत असते.
अंडर द इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप द माइटोकॉन्ड्रिया इज सीन एज अ डबल मेम्ब्रेन स्ट्रक्चर. जर त्या मायक्रोस्कोपच्या अंडर बघितलं आपण, एक तर आपण सेलच कशाच्या अंडर बघतो, सो मायक्रोस्कोपीच्या खाली जवळ बघतो बरोबर, मायक्रोस्कोपीमध्ये घालून बघत असतो, आणि मग त्याच्यामधलं पण आपल्याला हे काय बघायचं असतं, मायटोकॉन्ड्रिया. मग तेव्हा त्या इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपच्या अंडरमध्ये जर आपण बघितलं हे मायटोकॉन्ड्रिया कसं दिसतं, दोन लेअरमध्ये दिसतं, याला दोन डबल मेम्ब्रन्स असं लक्षात येतं, डबल कव्हर याला. द आउटर मेम्ब्रन्स हा जो बाहेरचा मेम्ब्रन्स होतो याला पोर्स असतात, अँड द इनर मेम्ब्रन्स इज डीपली फोल्डेड. बघा इनर मेम्ब्रन्स कसा असतो, द इनर मेम्ब्रन्स इज डीपली फोल्डेड, आणि इनर मेम्ब्रन्स कसा असतो असं बघा, फोल्डेड फोल्डेड असतो, असं घड्या 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 असतात त्याला. दीज फोल्ड्स आर कॉल्ड क्रिस्टी, त्या फोल्ड्सलाच काय म्हटलं जातं, क्रिस्टी म्हटलं जातं, हे लक्षात ठेवा. म्हणजे असं घड्यांनी बनलेलं जे असतं त्याला क्रिस्टी म्हणतात. द इनर कॅव्हिटी इज फिल्ड विथ द प्रोटीनेसियस जेल लाइक अ मॅट्रिक्स. म्हणजे याच्यामध्ये ह्यामध्ये जे असतं ना, ह्यामध्ये काय असतं तर प्रोटीनसारखं जेल असतं, त्यालाच काय म्हटलं जातं, मॅट्रिक्स म्हटलं जातं. काय म्हटलं जातं, मॅट्रिक्स. आणि त्याच्यामध्ये काय कंटेंट असतं, म्हणजे त्याच्यामध्ये कोणते कोणते एन्झाईम्स असतात, तर रायझोम्स असतात, फॉस्फेट ग्रॅन्युल्स असतात आणि DNA असतात. आता मी मगाशीच तुम्हाला समजावून सांगितलं DNA काय असतं, याच्यामध्ये काय काय असतं, रायझोम्स असतात, फॉस्फेटचे ग्रॅन्युल्स असतात आणि DNA असतो. Therefore, it can produce its own protein. आणि हे सगळं मी सांगितलं काय तुम्हाला, की याच्यामध्ये स्वतःचेच DNA आणि रायझोम्स असतात, त्यामुळे तो स्वतःची काय करतो, प्रोटीन्स तयार करतो, आणि स्वतःचे प्रोटीन्स तयार करून स्वतःच्याच रिप्लिका बनवतो आणि स्वतःच्याच कॉपी तयार करत असतो. विथ द हेल्प ऑफ एन्झाईम्स द मायटोकॉन्ड्रिया ऑक्साईड्स कार्बोहायड्रेट्स अँड फॅट्स इन द सेल. आणि ह्या एन्झाईम्सचे, हे जे एन्झाईम्स आहेत ना, रायझोम्स, फॉस्फेट ग्रॅन, DNA, यांच्या मदतीनं काय करत असतो तो मायटोकॉन्ड्रिया, की ऑक्सिडेशन करत असतो. कशाचं, कार्बोहायड्रेट्स आणि फॅट्सचं. कार्बोहायड्रेट्स आणि फॅट्स म्हणजे काय, कर्बोदके आणि जे फॅट्स म्हणजे मेद जे असतं ना सेलमध्ये, त्यांचं काय करतो, ऑक्सिडेशन करतो. आणि ऑक्सिडेशन करत असताना त्याच्यातून एक एनर्जी रिलीज होते. बघा जी एनर्जी रिलीज होते यामधून, या प्रोसेसमधून, ती कुठे स्टोअर्ड होते, मायक्रोकॉन्ड्रियामध्ये, मायटोकॉन्ड्रियामध्ये स्टोअर्ड होते. आणि कोणत्या फॉर्ममध्ये स्टोअर्ड होते, ATPच्या फॉर्ममध्ये स्टोअर्ड होत असते, ॲडेनोसाईन ट्रायफॉस्फेट या फॉर्ममध्ये. आणि प्लांट सेल्सला लेस मायट्रोकॉन्ड्रिया असतात ॲनिमल सेलपेक्षा, ॲनिमल सेलमध्ये ह्या जास्त मायट्रोकॉन्ड्रिया असतात, प्लांट सेलपेक्षा प्लांट सेलला कमी असतात, हे लक्षात ठेवायचं. आता त्याचे फंक्शन्स बघूयात आपण. टू प्रोड्यूस एनर्जी रिच कंपाऊंड ऑफ ATP, म्हणजे रिच कंपाऊंड ATPची एनर्जी काय करतं, ते प्रोड्यूस करत असतं. सिंथेसाइज ऑफ प्रोटीन्स, कार्बोहायड्रेट्स, लिपिड्स एक्सेट्रा बाय युझिंग द एनर्जी इन ATP. आणि काय करत असतं, प्रोटीन्स, कार्बोहायड्रेट्स, लिपिड्स ते काय करत असतं, तयार करत असतं बाय युझिंग द एनर्जी ATP, म्हणजे ATPची एनर्जी वापरून काय करत असतं, ते तयार करत असतं. मग त्यामुळेच ते काय करतं, स्वतःच्या रिप्लिका पण बनवत असतं. लक्षात आलं इथे हा पॉईंट, तर या ठिकाणी हा पॉईंट कव्हर झालेला आहे. चला होऊया पुढच्या पॉईंटवर. चला तर मित्रांनो, आपण या ठिकाणी बघणार आहोत व्हॅक्युअल्स. व्हॅक्युअल्स काय असतं, चला तर मित्रांनो आपण या ठिकाणी बघणार आहोत व्हॅक्युअल्स. व्हॅक्युअल्स काय असतं, व्हॅक्युअल्स ह्या स्टोरेज सॅक्स असतात, सॉलिड किंवा लिक्विड कंटेंट्स ह्या काय करत असतात, स्टोअर करून ठेवत असतात. मला सांगा आता, की आपण घरामध्ये साफसफाई करतो, त्यावेळेस साफसफाई करताना काय तयार होतो, खूप जास्त साफसफाई केली तर वेस्ट तयार होतो बरोबर ना, कचरा. तो कचरा आपण कुठे टाकतो, डस्टबिनमध्ये टाकतो की नाही, मग डस्टबिन ही काय झाली, एक वेस्ट डिस्पोजेबल झाली. मग आता मला सांगा, सेलमध्ये पण तर काही वेस्ट तयार होत असेल ना, मग हे कुठे स्टोअर केलं जातं, तर हे या व्हॅक्युअल्समध्ये स्टोअर केलं जातं. आता व्हॅक्युअल्स कोणते असतात आपण बघा, या ठिकाणी मी तुम्हाला दाखवलेले आहेत पहिल्याच दिवशी फर्स्ट पार्टमध्ये. हे बघा, हे जे मोठे असतात ना, हे याला व्हॅक्युअल्स म्हणतात. हे झाले ना, याला रिक्तिका मराठीमध्ये म्हटलं जातं. आणि त्याचप्रमाणे हे कोणत्या पण शेपचे असू शकतात, असं काही नाही. त्यांचे शेप हे सेलनुसार वेगवेगळे असतात, ॲनिमल सेल आणि प्लांट सेलमध्ये. आता ॲनिमल सेलमध्ये बघा छोटी असते, प्लांट सेलमध्ये मोठी असते, ते एक ऑर्गॅनलच आहे बरोबर ना. आणि ते स्टोरेज सेंटरसारखं काम करत असतं, स्टोअर करून ठेवत असतं. त्याचप्रमाणे तो काय करतो, की वेस्ट मटेरियल पण स्टोअर करतो, आणि मेटाबॉलिकमध्ये जे काही प्रोड्यूस होईल, ग्लायकोजन, प्रोटीन, वॉटर, हे सुद्धा काय करत असतो, तो स्टोअर करत असतो. आणि अमीबा, पॅरेशियम या ॲनिमल, या हे जे एकपेशीय सजीव असतात ना, यांच्यामध्ये काय करत असतो तो, की जसं ॲनिमल सेलमध्ये तो काय स्टोअर करतो, वेस्ट प्रोडक्ट स्टोअर करतो आणि फूड स्टोअर करून ठेवत असतो. पण अमीबा आणि पॅरामॅशियम जे असतात ना, पॅरामॅशियम, त्यांच्यामध्ये तो काय स्टोअर करत असतो, की अन्न स्टोअर करत असतो, म्हणजे फूड स्टोअर करत असतो बिफोर डायजेशन, म्हणजे अन्न पचनापूर्वीचं जे अन्न आहे ना, ते स्टोअर करत असतो. हा त्याचा फरक आहे. आणि त्यानंतर काय करत असतो तो, की ही त्यांची जी संख्या असते ना ॲनिमल सेलमध्ये किंवा प्लांट सेलमध्ये व्हॅक्युअल्सची, ती संख्या आणि त्यांची साईज आणि शेप हे काय असतो, वेगवेगळा असतो. म्हणजे किती असू शकतात ते त्या सेलवर डिपेंड करतं. चला तर मग आता बुकमध्ये काय दिलेलं आहे ते बघूया. व्हॉट इज द बेनिफिट ऑफ फोल्डिंग द इनर मेम्ब्रन्स इन द मायटोकॉन्ड्रिया.
हे गरज काय असं फोल्ड का केलं जातं हे तुम्हाला सांगायचं आहे. तर ते सांगायचं आहे की त्याचा सरफेस काय होतं, असा फोल्ड होतो पण त्याचा सरफेस काय होतं, त्याचा असा मोठा होतो, त्याच्यावर जे मॅट्रिक्स राहतं त्याच्यामुळे ते एन्झाईम्स असतात आणि त्या एन्झाईम्सच्या कॉन्टॅक्टमध्ये येऊन ऑक्सिडेशन होऊन काय होतं, एटीपी तयार होतो आणि जी एनर्जी रिलीज होते ती एनर्जीज मग काय जाते पुरवली जाते पूर्ण सेलला. द वॅक्युलस, बघा वॅक्युलस आर द स्टोरेज सॅक्स फॉर द सॉलिड अँड लिक्विड कंटेंट. वॅक्युलस काय असतं, एक स्टोरेज टॅग असतात बरोबर ना, एक साठवणी पिशवी असते ती एक सॉलिड आणि लिक्विड ठेवायची. दे डोंट हॅव एनी टिपिकल शेप ऑर साईज, त्यांना कोणत्याही प्रकारचा साईज किंवा शेप फिक्स नसतो, वेगवेगळ्या सेलमध्ये वेगवेगळ्या असू शकतात त्या. द स्ट्रक्चर ऑफ वॅक्युलस चेंज अकॉर्डिंग टू द नीड ऑफ द सेल, आणि त्यांचं स्ट्रक्चर हे काय होतं बदलत राहतं, जशी जशी गरज आहे ना तसं तसं ते काय होतं बदलतच राहतं. त्यानंतर काय वॅक्युलोज इज बाउंड बाय अ सिंगल मेम्ब्रान्स, आणि त्याला काय असतो एक सिंगल मेम्ब्रान्स असतो, त्याला जास्त काही नसतो, एक सिंगल एकच फक्त लेअर असतो त्याला. फंक्शन्स काय त्याचे, टू मेंटेन द ऑस्मॅटिक प्रेशर ऑफ द सेल, त्याला काय केलं जातं मेंटेन केलं जातं, म्हणजे जो सेलचा जो ऑस्मॅटिक प्रेशर असतं ना ते त्याच्यामध्ये मेंटेन केलं जातं. टू स्टोअर द मेटाबॉलिक बाय प्रोडक्ट्स अँड एंड प्रोडक्ट्स, म्हणजे जे मेटाबॉलिक चयापचय क्रियेमध्ये जे काही प्रोडक्ट तयार होतं ते, म्हणजे ग्लायकोजन प्रोटीन वॉटर आणि एंड प्रोडक्ट म्हणजे जे काही वेस्ट मटेरियल तयार होतं, ॲट द एंड जे काही वेस्ट तयार होईल ते काय केलं जातं याच्यामध्ये स्टोअर केलं जातं. इन ॲनिमल सेल दे स्टोअर वेस्ट प्रोडक्ट अँड फूड, व्हाईल इन अमीबा इट स्टोअर माफ करा फूड बिफोर डायजेशन. ॲनिमल सेलमध्ये काय स्टोअर करतात, ते वेस्ट प्रोडक्ट स्टोअर करतात बरोबर ना, आणि फूड स्टोअर करतात, परंतु ते अमीबासारख्या किंवा पॅरामेशियमसारख्या या प्राण्यांमध्ये काय करतात, असं फूड स्टोअर करतात जे बिफोर डायजेशन अन्नपचनापूर्वीचं फूड स्टोअर केलं जातं. इन प्लांट सेल्स वॅक्युलस आर फुल ऑफ सेल सॅप अँड प्रोव्हाइड द टर्जिटी रिजिडिटी ऑफ देम, आणि याच्यामध्ये काय केलं जातं की वनस्पतींमध्ये जे असतात ना, जे प्लांटच्या सेल असतात ना, जे त्यामधल्या वॅक्युलस काय करत असतो हा पूर्णपणे भरलेला असतो, कशाने द्रव्याने भरलेला असतो असा, आणि तो पेशीला काय करत असतो, सेलला काय देत असतो, टर्जिटी ती देत असतो, म्हणजे अशी आपण म्हणतो ना अशी फुगलेला असं ताठपणा देत असतो, आणि रिजिडिटी म्हणजे काय अशी दृढता देत असतो सेलला. इथपर्यंत समजलं वॅक्युलसचं काम काय असतं, तो एक स्टोरेज बॅग असते ती, हे लक्षात ठेवा. त्याच्यामध्ये सॉलिड लिक्विड स्टोअर केलेलं असतं आणि त्याशिवाय ते वेस्ट मटेरियल पण स्टोअर करतो सेलमधलं, आणि काही जे गरजेचं असेल ते पण त्याच्यामध्ये काय केलं जातं स्टोअर केलं जातं. फक्त अमीबामध्ये काय करतो, तो डायजेशनपूर्वीचं फूड स्टोअर करतो. चला तर मित्रांनो, आता लास्ट पार्ट आहे आपला हा प्लास्टिड्स. प्लास्टिड्स काय आहे आपण बघूयात. तर आपण बघतो की प्लास्टिड्स, हे पण लक्षात ठेवा की प्लास्टिड फक्त कुठे अवेलेबल असतं, फक्त प्लांट्समध्येच अवेलेबल असतं, वनस्पतींमध्येच असतं, ॲनिमल सेलमध्ये हे नसतं. कारण मला सांगा, हे काय आपण जे बघतो हे प्लांट्स वगैरे बरोबर ना, यांना फुलं असतात, फळं असतात, यांना वेगवेगळे कलर कसे येतात मग बरोबर ना, ह्या फुलांना पानांना वेगवेगळा कलर कशामुळे येत असतो, ह्या प्लास्टिड्समुळेच येत असतो, हे लक्षात घ्या तुम्ही आता. आणि यामध्ये दोन प्रकारचे प्लास्टिड्स असतात, तर टू टाईपचे असतात त्याच्यामध्ये. एक बघा, ल्युकोप्लास्ट असतो, दुसरा असतो तो क्रोमोप्लास्ट असतो, म्हणजे जे काही व्हाईट कलरचे फुलं असतात किंवा ज्यांना कलरच नसतो ना ते असतात ल्युकोप्लास्टमुळे. आणि क्रोमोप्लास्टमुळे काय होतं की कलर मिळतात, वेगवेगळे असे कलर्स येतात त्याला, कोणत्या पण फुलाला वगैरे जे कलर येतात ना ते त्याच्यामुळे येतात. चला तर मग आपण सुरू करूयात प्लास्टिड्स. वाय आर प्लांट्स लिव्ज ग्रीन अँड फ्लॉवर रेड येल्लो ऑरेंज अँड ब्ल्यू, का बरं हे जे असतात ना प्लांट्स, म्हणजे वनस्पतींना हिरवा रंग असतो, फुलांना लाल असतो, पिवळा असतो, ऑरेंज असतो, ब्ल्यू असतो. द ऑर्गेनिल विच गिव्ह सच अ कलर इज प्रेझेंट ओनली इन द प्लांट सेल्स, आणि जे असं कलर देणारं ऑर्गेनल असतं ना ते फक्त प्लांटच्या सेलमध्येच अवेलेबल असते, ॲनिमल सेलमध्ये नसतं ते. म्हणून तर सगळ्यांना एकसारखा कलर असतो, आपल्याला पण हिरवा पिवळा लाल असा कलर आहे का, नाही, कारण आपल्यामध्ये ते ऑर्गेनल प्रेझेंटच नाही आहे. इट इज कॉल्ड अज प्लास्टिड, त्या ऑर्गेनलला काय म्हटलं जातं, प्लास्टिड असं म्हटलं जातं. प्लास्टिड्स हॅव डबल मेम्ब्रन्स अँड दे आर टू टाईप्स, त्याला डबल प्लास्टिड हे डबल मेम्ब्रन्स असतं, हे काय असतं, वॅक्युलोज हा सिंगल मेम्ब्रन्स असतो, प्लास्टिड हे डबल मेम्ब्रन्स असतं, हे लक्षात ठेवा. आणि ते दोन टाईपचे असतात. आता बघा इथे, कलर ऑफ द प्लांट पार्ट अँड पिगमेंट. आता बघा, वनस्पतींना रंग असतो आणि कोणत्या कोणत्या गोष्टीमुळे त्यांना रंग असतो. बघा, ग्रीन रंग कशामुळे येतो, त्याच्यामध्ये क्लोरोफिल असतं म्हणजे हरितद्रव्य असतं. कलर ऑरेंज कलर का बरं येतो कॅरेटला, तर त्याच्यामध्ये कॅरोटीन असतं म्हणून त्याला ऑरेंज कलर येतो. येलो कलर का बरं येतो, आता हे एक्झामला विचारलेले प्रश्न आहेत, हे लक्षात ठेवायचे आहे तुम्ही. ऑरेंज रंग काय येतो, तर कॅरोटीन असतं. येलो रंग का बरं येतो, तर त्याच्यामध्ये इन्थेफिल असतं. इन्थेफिल. पर्पल आणि ब्ल्यू कलर का बरं येतो, तर अँथोसायसिन असतं त्याच्यामध्ये. आणि डार्क पिंक कलर का येतो, कारण त्याच्यामध्ये बिटालिन्स असतो. कोणत्याही गोष्टीला डार्क पिंक कलर आला त्याच्यामध्ये काय असतं, बिटालिन्स असतं. पर्पल अँड ब्ल्यू कलर असं आला कोणत्याही फुलाला पानाला, तर त्याच्यामध्ये काय आहे, अँथोसायसिन आहे, हे लक्षात घ्यायचं. येलो कलर आला तर त्याच्यामध्ये काय आहे, इन्थोफिल आहे, हे लक्षात घ्यायचं. ऑरेंज कलर असेल तर कोणत्याही गोष्टीत काय असेल फुला पानामध्ये, तर त्याच्यामध्ये काय आहे, कॅरोटीन आहे, हे लक्षात घ्यायचं. आता चला बरं पुढे बघूया. टू पार्ट्स आहेत आपले, ल्युकोप्लास्ट आणि क्रोमोप्लास्ट, हे बघितले आपले. ल्युकोप्लास्ट म्हणजे काय असतं, की
ज्यांच्यामध्ये व्हाईट और कलरलेस प्लास्टिड, ज्यांच्यामध्ये ज्या प्लास्टिडमध्ये म्हणजे याच्यामधले जे प्लास्टिड असतं हे कसे असतात, कलरलेस असतात, व्हाईट असतात, आणि याच्यामध्ये काय असतं, कलर असतो त्या प्लास्टिडला. क्लोरोप्लास्ट कॅन गेट कन्व्हर्टेड इंटू अ टाईप्स ऑफ क्रोमोप्लास्ट. आता हे जे क्लोरोप्लास्ट असतात ना यांना हरित लवकी असं म्हणतात. काय म्हणतात, क्लोरोप्लास्ट कॅन गेट कन्व्हर्टेड इंटू अ टाइप्स ऑफ क्रोमोप्लास्ट. हाँ, आता हे जे क्रोलोप्लास्ट बघा या ठिकाणी क्लोरोप्लास्ट कॅन गेट कन्व्हर्टेड इंटू द अदर टाईप्स ऑफ क्रोमोप्लास्ट. हे जे क्लोरोप्लास्ट असतात ना ज्यांच्यामुळे कलर आलेला असतो, बरोबर ना, तर ही जी प्लास्टिड्स असतात ना हे क्लोरोप्लास्ट प्लास्टिड, ते कन्व्हर्टेड होतात अदर टाईपच्या क्रोमोप्लास्टमध्ये, म्हणजे दुसऱ्या पण याच्यामध्ये ते कन्व्हर्ट होऊ शकतात, दुसऱ्या प्लास्टिडमध्ये पण ते कन्व्हर्ट होतात. म्हणजे यामध्ये सपोज एक कलर असेल तर दुसऱ्या याच्यामध्ये त्याला वेगळा कलर येतो. फॉर एक्झाम्पल, आता बघा आपलं टोमॅटो कच्चं असताना कसं असतं, हिरवं असतं म्हणजे, बरोबर ना, आणि त्याचा रेड पिकल्यानंतर टोमॅटोचा कलर कसा होतो, रेड होऊन जातो. म्हणजे ते कशामध्ये, त्याच्यामध्ये काय होतं की त्याच्यातलं क्लोरोफिल काय होतं, रेड झाल्यानंतर संपून जातं. क्लोरोफिलमुळे कसा येतो, ग्रीन कलर असतो ना, बरोबर ना, मग त्याच्यातलं क्लोरोफिल संपून जातं आणि त्याला कशामुळे, हे जे लायकोपेन असतं ना, लायकोपेन, त्याच्यामुळे त्याला काय होतं, रेड कलर प्राप्त होतो. समजलं या ठिकाणी? चला तर पुढे जाऊयात. बघा तर मित्रांनो, या ठिकाणी एक ॲक्टिव्हिटी करायची आहे तुम्हाला क्लोरोप्लास्टची. क्लोरोप्लास्ट म्हणजे हरित लवकर असतं, बरोबर ना. एक क्रोटॉन टेक आउट अ थिन पील ऑफ रिओ ऑर अ क्रोटॉन लीफ अँड ऑब्झर्व द क्रोमोप्लास्ट अंडर द कंपाऊंड मायक्रोस्कोप. त्यांनी काय सांगितलं, काही एक क्रोटो नावाचा जी वनस्पती आहे तिचं पान घ्यायचं आहे तुम्हाला आणि त्याचा पापुद्रा काढायचा आहे आणि त्याचं काय करायचं, ऑब्झर्वेशन करायचं अंडर द मायक्रोस्कोपीमध्ये. आता बघा, क्लोरो तुम्हाला हे माहीत आहे का, वनस्पती अन्न कसं तयार करतात, वनस्पतींमध्ये काय असतं, वनस्पतींच्या पानामध्ये काय असतं, क्लोरोप्लास्ट म्हणजे जे असतं ना, क्लोरोप्लास्ट असतं ना, हरितलवके असतात ना, तर त्याच्यानुसार त्याच्यामुळे काय होतात की फोटोसिंथेसिसची प्रोसेस होते, म्हणजे प्रकाश संश्लेषणाची क्रिया होते. मग हे जे क्लोरोफिल असतं ना, क्लोरोप्लास्टमध्ये जे क्लोरोफिल असतं ना, हे क्लोरोफिल काय करतं की ते सूर्याच्या ऊर्जेसोबत काय करतं, सोलर एनर्जीसोबत त्याची काय होते, केमिकल रिॲक्शन होते आणि त्यापासून काय होते, प्लांट्स काय करतात, आपलं फूड तयार करत असतात. तर बघा या ठिकाणी, क्लोरोप्लास्ट आर इम्पॉर्टंट फॉर द फोटोसिंथेसिस प्रोसेस दॅट टेक प्लेस इन द लीव्स. क्लोरोप्लास्ट हे खूप महत्त्वाचं असं आहे का, महत्त्वाचं असं आहे, तर जे काय करत असतं फोटोसिंथेसिस प्रोसेसमध्ये, म्हणजे प्रकाश संश्लेषणाच्या प्रोसेसमध्ये काम करत असतं. क्लोरोफिल इन द क्लोरोप्लास्ट टॅप सोलर एनर्जी. जे क्लोरोप्लास्टमध्ये जे क्लोरोफिल असतं ना, बरोबर ना, या हरित लवकांमध्ये जे क्लोरोफिल असतं ना, त्याच्यामुळे काय होतं की जी सोलर एनर्जी असते ती कन्व्हर्ट होते केमिकल एनर्जीमध्ये आणि त्यामध्ये काय करतात, प्लांट्स आपलं स्वतःचं फूड तयार करत असतात. स्ट्रोमा इन द क्लोरोप्लास्ट कंटेन द एन्झाइम्स. आणि ह्या क्लोरोप्लास्टमध्ये काय असतात, काही एन्झाईम्स असतात. कोणते कोणते, जसे की DNA असतो, रायझोम्स असतो, कार्बोहायड्रेट्स असतात, दे आर नेसेसरी फॉर फोटोसिंथेसिस. आणि ते काय करतात, फोटोसिंथेसिससाठी हे सगळे एन्झाईम्स खूप महत्त्वाचे असतात, म्हणजे प्रकाश संश्लेषणासाठी, की त्यांना स्वतःचं अन्न स्वतः तयार करायचं असतं, यासाठी हे सगळे काय करतात, मदत करत असतात. बघा या ठिकाणी फंक्शन्स काय आहे. क्लोरोप्लास्ट कन्व्हर्ट सोलर एनर्जी टू केमिकल एनर्जी. आपण आत्ताच बघितलं की क्लोरोप्लास्ट हा जो असतो, हरित लवके जे असतात, ते काय करतात, कन्व्हर्ट करतात सोलर एनर्जीला केमिकल एनर्जीमध्ये. का बरं, तर त्यांना स्वतःचं फूड स्वतः तयार करायचं असतं, मी हे असा यूज करून ते काय करतात, फूड तयार करत असतात. क्रोमोप्लास्ट गिव्ज डिफरंट कलर्स टू द फ्लॉवर अँड फ्रुट्स. आणि क्रोमोप्लास्टमुळेच काय होतं, फ्लॉवरला आणि फ्रूटला वेगवेगळे कलर मिळत असतात. इथेच आपण बघितलं ना, बरोबर ना, इथे काय म्हणालं, कलर प्लास्टिड्स येते. ल्युकोप्लास्ट आर इन्वॉल्ड इन द सिंथेसिस अँड स्टोरेज ऑफ फूड लाईक अ स्टार्च, ऑइल आणि प्रोटीन्स. आणि हे जे असतात बघा, हे ल्युकोप्लास्ट असतात ना, याच्यामुळे काय होतं, हे काय करत असतात की स्टोरेज करत असतात कोणत्या कोणत्या फूडचं, स्टार्चचं, ऑइल्सचं आणि प्रोटीन्सचं, बरोबर ना. म्हणजे जे काही मेद वगैरे असतात, प्रोटीन्स असतात, स्टार्च म्हणजे पिष्टमय पदार्थ असतात, त्यांचं काय करतात, ते स्टोरेज करून ठेवतात. मायटोकॉन्ड्रिया अँड प्लास्टिड्स कॅन प्रोड्यूस प्रोटीन्स ॲज वेल ॲज रिप्लिकेट देम सेल्स ॲज दे हॅव देअर ओन DNA अँड रायझोम्स. आता तुम्हाला तर माहिती आहे की मायक्रोकॉन्ड्रिया आणि हे जे प्लास्टिड्स असतात यांच्यामध्ये काय असतात, स्वतःचेच DNA असतात. आत्तापर्यंत आपण बघितलं ना, याच्यामध्ये पण स्वतःचे DNA असतात आणि याच्यामध्ये पण काय असतात, स्वतःचे DNA असतात. आणि काय असतात, हे असतात, रायझोम्स असतात, बरोबर ना. आणि त्यामुळे ते काय करतात, स्वतःचे असे प्रोटीन्स काय करत असतात, प्रोड्यूस करत असतात. त्यामुळे ते काय करू शकतात, स्वतःच्या रिप्लिका तयार करतात, म्हणजे कॉपी बनवतात स्वतःच्या. लक्षात आलं, आफ्टर स्टडिंग द सेल अँड सेल ऑर्गनाइज यू मस्ट हॅव कम टू नो दॅट ऑल द फंक्शन्स इन द प्लांट अँड ॲनिमल सेल्स आर टेकिंग प्लेस स्मूथली ड्यू टू द सेल ऑर्गनाइज. ह्या सगळ्याचा स्टडी केल्यानंतर, सेलचा आणि सेल ऑर्गनाइजचा स्टडी केल्यानंतर, तुमच्या असं लक्षात आलं असेल की ज्या काही प्लांट सेल असतात किंवा ज्या काही ॲनिमल सेल असतात यांच्यामध्ये जे काही
ऑर्गेनल सापडतं ना, जे काही ऑर्गेनल्स असतात ना त्यांच्यामुळे सगळे कामं कशी होतात, एकदम स्मूथली होत असतात, बरोबर ना. सच डेव्हलप सेल्स आर कॉल्ड युक्रोटिक सेल्स. आणि त्यामुळे असे जे डेव्हलप म्हणजे विकसित झालेले जे सेल्स असतात ना त्यांनाच काय म्हणतात, युक्रोटिक सेल्स म्हणजे दृश्य केंद्र की पेशी असं म्हणतात. लास्ट इयर यू हॅव स्टडीड प्रोक्रायोटिक सेल्स ऑफ बॅक्टेरिया, लेट्स नाव कम्पेअर देम. मागच्या वर्षी तुम्ही प्रोक्रायोटिक बघितलं होतं, बॅक्टेरियांमध्ये असतात ते, त्यांच्यामध्ये इतके सारे हे नसतात, काय नसतात, ऑर्गेनल नसतात, त्यांना प्रोक्रायोटिक म्हणतात. आणि या सेलमध्ये बघा बरं, खूप जास्त काय आहेत, ऑर्गेनल्स आहे. आणि प्रत्येक ऑर्गेनल कसं करत काम करत असतं, त्याचं काम खूप व्यवस्थितपणे करत असतात, त्यांना काय म्हणतात, युक्रोटिक सेल्स. इथपर्यंत समजलं अशी आशा करते. मित्रांनो, या ठिकाणी आपला चॅप्टर कवर झालेला आहे, हा सेल आणि सेल ऑर्गनल्स. आशा करते की तुम्हाला तो व्यवस्थित समजला असेल. आणि चॅनल जर आवडला असेल तर नक्की चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि याचे क्वेश्चन आन्सर्स पण नेक्स्ट पार्टमध्ये मी देत आहे, त्याची लिंक खाली दिलेली असेल, ती फॉलो करावी. आणि पुढे आपण भेटणारच आहोत न्यू चॅप्टरमध्ये न्यू टॉपिक घेऊन. तोपर्यंत स्वस्थ राहा, मस्त राहा, सुखी राहा, आनंदी राहा. धन्यवाद.